अभिषी बापू जाधव। मी इयत्ता 4वीची विद्यार्थिनी। मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीगोंदा मुले येथे शिकते। भाषणाचा विषय गणेश उत्सव। वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्ये सुसर्वदा। गणपती हा आपला लाडका देव। गण म्हणजे समूह। या समूहाचा जो अधिपती नेता तो गणपती। या गणपतीचा उत्सव भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्थीला येतो। सत्व रज व तम या तीन गुणांचा जो अधिपती तो गणेश। याचे शरीर मानवाचे व शिर हत्तीचे असा वैशिष्ट्यपूर्ण हा देव। याचे शरीर सुंदर नाही पण याचे मन व बुद्धी उत्तम आहे। यातून हे सूचित केले आहे की सौंदर्य शरीरापेक्षा मन व बुद्धीचे सौंदर्य महत्त्वाचे असते। याच्या सुपासारख्या कानांमुळे हे सूचित होते की फोल सारे टाकून द्यावे व मुख्य ज्ञान ग्रहण करावे। याचे बारीक डोळे म्हणजे सूक्ष्म दृष्टी। उत्तम ग्रासण शक्तीसाठी सोंड हे प्रतीक। पूर्ण दात म्हणजे श्रद्धा। मी अर्धा दात म्हणजे अर्धीबुद्धी। माणसाला बुद्धी कमी असली तरी चालेल पण श्रद्धा आवश्यक आहे। लंबोदर म्हणजे अनेक गोष्टी पोटात साठवून ठेवणारे मोठे पोट। पोटात साठवून ठेवणारे मोठे पोट। उतावळेपणा नको हे सुचवणारे त्याचे पाय। असे सुचवणारा हा गणपती सर्वांना प्रिय। म्हणूनच तर शुभ कार्यात याला पहिला मान। घराच्या दारावर गणपतीचे चित्र लावले जाते। कार्याची पहिली अक्षर गणपतीला देतात। पूजेतही प्रथम त्याला आवाहन करतात। अशा या गणपतीला गणपतीचा उत्सव भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत साजरा केला जातो। घरोघरी गणपतीच्या शाडूच्या मूर्तीची स्थापना केली जाते। कोणाकडे 1 दिवस 5 दिवस 7 दिवस 10 दिवस अशी त्या मूर्तीची पूजा केली जाते व नंतर या मूर्तीचे विसर्जन पाण्यात विसर्जन होते। महाराष्ट्रात पेशव्यांच्या काळापासून गणेश उत्सव सुरू झाला तर 1893 साली लोकमान्य टिळकांनी या सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप दिले। देशामध्ये देशभक्तीचे वातावरण निर्माण व्हावे, समाजात जागृती व्हावी, तसेच सर्व समाज संघवृत्तीने एकत्र यावा यासाठी सर्वांना प्रिय असणारा देव गणेश याचा उत्सव सुरू करण्याची प्रथा सुरू झाली। या उत्सवाच्या निमित्ताने सामाजिक प्रबोधन एकत्रित यावे व शेवटी मिरवणूक या गणेशाचे विसर्जन करावे। मिरवणुकीने या गणेशाचे विसर्जन करावे अशी कल्पना होती। आज मात्र गणेश उत्सवातील एक हेतू बाजूला पडत चाललेला दिसत आहे। विद्युत रोगराई करून विजेचा अपव्यय होत आहे। ध्वनी वर्धकामुळे ध्वनी प्रदूषण होत आहे। काही जण हिडीस नाचून या गणेश उत्सवाचा पवित्र भंग करत आहे। गणेश मूर्तीचे विसर्जन केल्याने जल प्रदूषण होत आहे। यासाठी योग्य पर्याय शोधण्याची गरज आहे। कोण शोधणार? धन्यवाद।